नमस्कार निलिमा जिनोवेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवासामध्ये रोज काय खायचे हा नेहमीच प्रश्न पडतो तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला चटपटीत अशी उपवासाची पाणीपुरी कशी बनवायची ते दाखवणार आहे ही पाणीपुरी खाल्ल्यानंतर तुम्हाला असे वाटणारच नाही की तुम्ही उपवासाची पाणीपुरी खात आहात खूपच छान लागते नक्की करून पहा चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी लागणारे पीठ कसे बनवायचे ते पाहूयात यासाठी मी एक कप शाबदानी घेतले आहेत याला गरम होईपर्यंत भाजून घेऊयात शाबदाना फक्त गरम झाला की याला काढून घेऊयात मी इथे अर्धा किलो वरईचे तांदूळ घेतले आहेत हे हे फक्त गरम होईपर्यंत भाजून घेऊयात शाबुदाना आणि वरई हे दोन्ही खूप जास्त भाजायचे नाहीत हे हाताला गरम लागले की काढून घ्यायचे शाबुदाना आणि वरई भाजून झाले आहे आता याला थंड झाले की बारीक करून घेऊयात याला शक्यतो गिरणीमध्ये दळून आणणे तुम्ही पाहू शकता पीठ छान बारीक झाले आहे या पिठापासून तुम्ही पाणीपुरी तर करू शकता पण यापासून तुम्ही भाकरी बनवू शकता डोसे बनवू शकता तसेच अप्पे बनवू शकता थालीपीठ बनवू शकता आणि बटाटापुरीही बनवू शकता आज मी या पिठापासून पाणीपुरी करून दाखवणार आहे यासाठी मी एक वाटी पीठ घेतले आहे या पिठामध्ये चवीपुरते मीठ टाकून यामध्ये गरम पाणी थोडे थोडे टाकून हे पीठ घट्टसर मळून घेऊयात पाणी गरम असल्यामुळे पहिल्यांदा हे पीठ चमचाने मिक्स करून घेणे व नंतर हाताने मळणे हे पीठ खूपच घट्ट वाटले तर थोडे पाणी टाकून मळणे आणि पातळ झाले तर, तर पीठ टाकून मळणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्ही लगेच पाहू शकाल पीठ मळून झाले आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेऊयात पुऱ्या लाटण्याआधी पोळपाट्याला तेल लावून घेणे म्हणजे पुरी लाटताना चिकटणार नाही या पुऱ्या लाटताना खूप छोट्या किंवा खूप मोठ्याही लाटायच्या नाहीत पुरी लाटून झाली आहे तुम्ही पाहू शकता तसेच या पुऱ्या लाटताना खूप जाड किंवा एकदम पातळही नाही लाटायच्या तीन ते चार पुऱ्या लाटून झाल्या की आपण तळून पाहूयात याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते तीन चार पुऱ्या लाटून झाल्या आहेत आता आपण तळून पाहूयात तेल गरम करताना पहिल्यांदा ते एकदम कडक्क गरम करून घेणे व त्यामध्ये पुरी टाकली की मिडियम फ्लेमवरती या पुऱ्या तळून घेणे पुरी तेलामध्ये टाकली की झाऱ्याने पुरीवरती तेल सोडणे म्हणजे ती छान फुगेल तुम्ही पाहू शकता पुरी छान फुगली आहे गॅसची फ्लेम हाय करून पुऱ्या तळून घेतल्या तर त्या थंड झाल्यानंतर मऊ पडतील त्यामुळे पुरी तेलामध्ये टाकली की गॅसची फ्लेम मिडियम करून पुऱ्या लालसर रंगावरती तळून घेणे पुरी छान तेलामध्ये तळून झाली आहे आता काढून घेऊयात या पुऱ्या तळताना शक्यतो एक किंवा दोन पुऱ्या तेलामध्ये टाकून तळणे म्हणजे त्या छान फुगल्या जातील तुम्ही पाहू शकता दुसरी ही पुरी छान फुगली आहे याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेते पुऱ्या तळून झाल्या आहेत आता पाणीपुरीसाठी लागणारे साहित्य पाहूयात यासाठी मी एक बटाटा उकडून स्मॅश करून घेतला आहे यामध्ये चवीपुरते मीठ जिरे व हिरवी मिरची पेस्ट टाकून मिक्स करून घेऊयात तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही टाकले तरी चालेल बटाट्याचे सारण तयार आहे चिंच आणि खजूर पाण्यामध्ये भिजवून याला गाळून घेतले व यामध्ये गूळ व काळे मीठ टाकून उकळवून घेतले आहे या चिंचेच्या पाण्यामध्ये जिरे व हिरवी मिरची पेस्ट टाकूयात तुम्हाला तिखट किती हवे आहे त्या प्रमाणात टाकणे चिंचेचे पाणी ही तयार आहे पाणीपुरी बनवण्यासाठी बटाट्याचे सारण घेतले आहे चिंचेचे पाणी घेतले आहे यामध्ये टाकण्यासाठी बटाट्याची शेव घेतली आहे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही याऐवजी खारे शेंगदाणेही वापरू शकता तळलेल्या पुऱ्या घेतल्या आहेत साहित्य तयार आहे आता पाणीपुरी बनवूयात पुऱ्या छान कुरकुरीत झाल्या आहेत तुम्ही आवाज पाहू शकता या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या फोडून घेतल्या आहेत यामध्ये पहिल्यांदा बटाट्याचे सारण घालूयात सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता सारण भरून झाले की यामध्ये शेंगदाणे टाकूयात शेंगदाणे टाकून झाले की यामध्ये चिंचेचे पाणी टाकूयात चिंचेचे पाणी तुम्हाला किती हवे आहे त्या प्रमाणात टाकणे चिंचेचे पाणी टाकून झाले की यामध्ये सर्वात शेवटी बटाट्याची शेव टाकणे शेव टाकून झाली की शेवटी पुन्हा एकदा आवडत असेल तर चिंचेचे पाणी टाकू शकता तयार आहे आपली उपवासाची पाणीपुरी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय